गडिंग्लज परिसरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी गडिंग्लज शहर आणि ग्रामीण भागात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची एकशे बत्तीसावी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली दरम्यान हनी मनाळ येथील तक्षशील तरुण मंडळ व भीम सरकार ग्रुप व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव कमिटी यांच्यातर्फे जयंती उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व भगवान गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेचं पूजन अनेक मान्यवरांच्या हस्ते पार पडलं कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मुख्याध्यापक सखराम कांबळे हे होते माजी सैनिक भीमा कांबळे पांडुरंग कांबळे विठ्ठल कुंभार यांनी मनोगत व्यक्त केले तसेच कुमारी अमृता कांबळे व वेदिका कांबळे या मुलांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विषयी मौलिक विचार मांडले या भाषणाला टाळ्याच्या गजरात अमृता कांबळे व वेदिका कांबळे या दोघींचं चांगलं कौतुक केलं सायंकाळी महिला लेझीम मंडळाद्वारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे भव्य मिरवणुकीस भीमनगरातून सुरुवात झाली या मिरवणुकीत महिलांनी पांढऱ्या साड्या व भीमकन्या टी शर्ट परिधान करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो बोलो रे बोलो जय भीम बोलो या घोषणाने हनी परिसर धुमधुमून गेला या मिरवणुकीत फटाक्यांची आतशबाजी करण्यात आली भीमनगर नगारखाना चावडी पाटील गल्ली चव्हाण तिट्टा तेली गल्ली परत भीमनगर इथे मिरवणुकीची समाप्तरी झाली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव कमिटीचे अध्यक्ष संग्राम कांबळे उपाध्यक्ष राकेश कांबळे विनायक कुरणे गोठ्या कांबळे बॉस कांबळे प्राध्यापक तानाजी कांबळे माजी सरपंच भीमराव कांबळे भूपाल कांबळे गुरुजी तानाजी कांबळे माजी उपसभापती सहदेव कोकाटे आनंदा यम यमगर्णी श्याम कांबळे उमेश दंडगे एम बी कांबळे भीमकडण्याचे अध्यक्ष राणी कांबळे उपाध्यक्ष अर्पिता कांबळे योगिता कांबळे धनश्री कांबळे मानसी कांबळे यशोदा कांबळे दौलत कांबळे चिरंजीव कांबळे रोशन कांबळे दक्षदास दक्षदास सुश्रुत दांडगे अनिकेत कांबळे समरजित कांबळे शिरीष कांबळे रोहन कांबळे अमित कांबळे औरव कांबळे यांच्यासह भीम सरकार ग्रुपचे व भीमकन्येचे सर्व मुले मुली ग्रामस्थ महिला वर्ग मोठ्या संख्येनं उपस्थिती लावून भीम जयंती मोठ्या उत्साहात पार पडली तर माणगाव येथून भीमज्योत आणण्यात आली यावेळी भीमज्योतीचं स्वागत करण्यात आलं मराठी एस न्यूज साठी महेश कांबळे